नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला शाही राजभोग आईस्क्रीम करून दाखवणार आहे. घरातीलच जिन्नस वापरून केलेली आहे ही आईस्क्रीम. मिल्क वापरून आणि कोणते प्रिझर्वेटिव्ह काही घेतलं नाही आहे मी. तर तुम्ही पण करा नक्की. चला तर आईस्क्रीम करायला सुरुवात करूया. आज आपण राजभोग क्रीम आईस्क्रीम करणार आहो. तर बघा, त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं. तर हे बघा, साखर घेतली, हे केशर घेतलं, काजू घेतले, आणि हे पिस्ता घेतले, आणि बदाम घेतले, आणि हे दूध पावडर घेतलं, आणि हे वेलची पूड, आणि हे कॉर्नफ्लॉवर घेतलं. आणि इकडे बघा, इथे एक लिटर दूध ठेवलं आहे आणि हे अर्धा लिटर दूध याचा आपण खवा बनवणार आहोत. आपण हे एक लिटर दूध मी चांगलं हे म्हणजे घट्ट करून घेतलं, पाहू शकता तुम्ही. याला मी सतत म्हणजे फ्लेम मोठी केली आहे गॅसची, आणि हे सतत ढवळत राहायचं आणि हे साय मोडत राहायची, साय अशी मोडत राहायची. आणि हे खव्यासाठी दूध घेतलं आहे, तर हे अर्धा लिटर हे याला आपण असं सतत ढवळत राहायचं. आता मी हे गॅसची फ्लेम मोठी करून आता हे असं ढवळत राहणार आणि हे साय अशी मोडायची. तुम्ही 100 ग्रॅम खवा पण घेऊ शकता, पण मी हे अर्धा लिटर घरीच खवा करत आहे. 15 मिनटं मी सतत हे ढवळत होती आणि हे बघा असं साय मोडत, साय मोडून टाकायची आणि हे इतपत असं घट्ट करायचं. एक लिटर दूध बघा हे एवढं असं घट्ट झालं आहे, बघू शकता तुम्ही. चांगले 15 मिनटं मी हे छान ढवळलं. आणि आता आपण याच्यात साखर टाकूया. साखर अशी विरघळवायची. साखर बघा आपली पूर्ण विरघळली आहे, बघू शकता. आता हे थोडस पातळ झालं आहे दूध. आपण याला आता अजून ढवळून घेऊया. गॅसची फ्लेम मी मीडियम केली आहे. हे बघा, आता आपण हे कॉर्नफ्लॉवर थोडंसं मी दूध काढून ठेवलं होतं गरम पाण्यात, हे गरम दुधामध्ये हे कॉर्नफ्लॉवर असं याच्या गाठी तोडून घ्यायच्या, मोडून घ्यायच्या गाठी, आणि हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं, टाकायचं. आणि हे मीडियम ग्लॅस मीडियम फ्लेमवर असं हे ढवळत राहायचं. आणि या 10-12 केशरच्या काड्या टाकून घेऊया. आणि हे पहा, कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आपलं हे बघा हे दुधाचं मिश्रण घट्टसर आलं आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा आपलं हे बघा चांगलं घट्ट झालं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता याच्यामध्ये वेलची पूड टाकायची. वेलची पूड मिक्स करून घ्यायची. आणि आता पहा का आपण केसर टाकल्यामुळे आपला रंग पण पहा किती छान आला आहे आपल्या या, बघू शकता तुम्ही. आणि आता हे आणि हे बघा आणि हे खवा पण केला मी, हे बघू शकता तुम्ही. खवा अर्धा लिटर दुधाचा मी खवा पण केला, घरीच केला. आणि हे बघा आता हे कलर आला आहे याला. आता आपण हे झालं कसं समजायचं आईस्क्रीम? तर हे बघा हे 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 आहे ना, हे असं करायचं म्हणजे आता हे इथं आलं नाही, आता म्हणजे हे पसरलं नाही तर समजून जायचं हे आता हे मिश्रण आपलं झालं आहे आईस्क्रीमचं. आता मी गॅस बंद करते. हे पहा आता आपलं मिश्रण थंड झालं आहे, बघू शकता आईस्क्रीमचं. तर आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. आणि हे हे दूध पावडर टाकायचं, मिल्क पावडर, आणि हा खवा टाकायचा. आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं.
मिश्रण हे बघा मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर आता मी या कंटेनरमध्ये टाकलं आणि आता याला मी हे झाकण लावून देते आणि फ्रीजरमध्ये 2 तासासाठी ठेवते. शाही राजभोग आईस्क्रीमचं मिश्रण आपलं असं झालं आहे, बघू शकता तुम्ही. 3 तास मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं तर बघा अशा प्रकारे झालं आहे मिश्रण, बघू शकता तुम्ही. हे पूर्ण सेट नाही झालं आहे, सेमी सेट झालं आहे. तर आता आपल्याला पूर्ण सेट करण्यासाठी आता आपण हे मिक्सरमध्ये पहिले काढून घेऊया. काढून मिक्सरमध्ये काढून घेते मी, मिक्सरमध्ये फिरवून घेते. हे बघा मिक्सरमध्ये फिरवून घेते पहिले. मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर हे बघा 2-3 सेकंद मी फिरवून घेतलं, हे असं झालं आहे आईस्क्रीमचं मिश्रण. आता हे आईस्क्रीमच्या कंटेनरमध्ये आईस्क्रीमचं मिश्रण आता मी या आईस्क्रीमच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे, बघू शकता. आणि आता बघा हे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. राजभोग आईस्क्रीम असल्यामुळे याच्यामध्ये ड्रायफ्रूट जास्तच टाकायचे. आणि हे मिक्स करून घ्यायची. कलर पहा किती सुंदर आला आहे, केशर मिक्सरमध्ये चांगलं म्हणजे बारीक झालं आहे ना केशर, छान कलर आला आहे. आता हे थोडेसे मी वर टाकून घेते. आणि हे जे कच्चे बदाम की कच्चे पिस्ता आहे ना, हे थोडेसे पिसून घेते मी. कच्चा पिस्ता किसून टाकणे हे ऑप्शन आहे, फक्त तुम्ही ड्रायफ्रूट टाकले तरी चालेल. आता पहा मी सगळे ड्रायफ्रूट टाकून घेतले आहे आणि आता हा रॅम पेपर लावायचा आहे याला. तुम्ही पॉलिथिन लावलं तरी चालते, ॲल्युमिनियमची पण हे ॲल्युमिनियमचं फाईल लावली तरी चालते. आता हे झाकण लावून घ्यायचं आणि आता डीप फ्रीजरमध्ये 9 तासासाठी ठेवायचं सेट करण्यासाठी. हे बघा 9 तास मी डीप फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर आता आपण 9 तास आता आपण चेक करूया. तर हे पहा आपलं आईस्क्रीम किती छान सेट झालं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे ड्रायफ्रूट वर लावले आहे. राजभोग आईस्क्रीममध्ये खूप ड्रायफ्रूट टाकल्या जातात, विशेषतः पिस्ता. आता आपण काढून घेऊया, बघू शकता तुम्ही. हे बघा टेक्स्चर किती सुंदर झालं आहे, बघू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता किती क्रीमी झालं आहे आपलं. आणि याला बिलकुल आईस क्रिस्टलचे फॉर्मसुद्धा म्हणजे आलं नाही आहे, आईस क्रिस्टल फॉर्म बघू शकता तुम्ही. स्कूपर नाही आहे माझ्याकडे, तर आता आपण या चमच्याने स्कूप करूया. जिभेवर विरघळेल अशी आपली आईस्क्रीम तयार झाली आहे. तुम्ही पण अशी नक्की करा.
पहा आपली आईस्क्रीम किती सुंदर झाली आहे बघू शकता तुम्ही. आणि घरच्याच जिन्नसपासून आपण तयार केली आहे, फक्त दुधापासूनच तयार केलेली आहे. अजिबात आपण फ्रिजरेटिव्ह काहीच वापरलं नाही आहे, फ्रिजरेटिव्ह काहीच वापरलं नाही आहे बघू शकता. आणि माझा व्हिडिओ जरा आवडल्यास, जरा जरी आवडलास लाईक करा. आणि तुम्ही कसा म्हणजे तुम्ही कशा प्रकारे करता ते सांगा कमेंटमध्ये, आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.